नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ॲडजेक्टिव्ज, विशेषण. याआधी आपण पार्ट्स ऑफ स्पीचच्या सिरीजला सुरुवात केलेली आहे. आपण नाऊन, प्रोनाऊन आणि त्यांच्याविषयी क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. ज्यांनी कोणी ते भाग पाहिलेले नाहीत, पहिल्यांदा त्यांनी ते भाग पाहून घ्यावेत, कारण सिक्वेन्स वाईज पार्ट्स ऑफ स्पीच येणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये आजचा टॉपिक आहे ॲडजेक्टिव्ज. ॲडजेक्टिव हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, कारण याच्यामध्ये तुम्हाला थोडं कन्फ्युजन होतं, ॲडजेक्टिव्ज कुठे प्लेस केले पाहिजेत, सेंटेन्समध्ये त्यांची जागा कुठे असली पाहिजे, ओके. आणि त्याच्यामध्ये मग डिग्री असते त्यांची, डिग्री फॉर्ममध्ये त्यांचं कसं युसेज असतं, ओके. या सर्व गोष्टी आपण या लेक्चरमध्ये कवर करणार आहोत. लेक्चर थोडं लेंदी होईल, कारण ॲडजेक्टिव हा टॉपिकच तसा वास्ट आहे आणि बऱ्याच ठिकाणी एरर प्रोन कंडिशन्स आहेत, त्या आपण या लेक्चरमध्ये कवर करणार आहोत. चला तर मग आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. बघा, व्हॉट इज अन ॲडजेक्टिव? आपल्याला माहीतच आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेष म्हणतो. नामाबद्दल आणि सर्वनामाबद्दल, ओके. नाम आणि सर्वनाम, नामाऐवजी जो शब्द येतो तो सर्वनाम असतो. म्हणूनच नाम किंवा सर्वनामाबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन जो शब्द देतो तो असतो ॲडजेक्टिव, म्हणजेच विशेषण. बघा इंग्लिश डिफिनेशन काय दिलेली आहे याची. अ वर्ड दॅट डिस्क्राईब्स ऑर क्लॅरिफाईज अ नाऊन, ओके. असा शब्द जो नाऊनला डिस्क्राईब करतो, नाऊनला क्लॅरिफाय करतो, ओके. नाऊनविषयी ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतो, नाऊनला मॉडिफाय करतो किंवा प्रोनाऊनला मॉडिफाय करतो, तो शब्द म्हणजे ॲडजेक्टिव असतो. मग तो कसा डिस्क्राईब करतो? ॲडजेक्टिव्ज डिस्क्राईब नाऊन बाय गिविंग सम इन्फॉर्मेशन अबाउट त्या नाऊनचं साईज, शेप असेल, एज, कलर, ओरिजिन, मटेरियल, त्याचा पर्पज, ओके. अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन देऊन तो जो शब्द देतो तो म्हणजे असतो विशेषण किंवा ॲडजेक्टिव. आपण एक्झाम्पल बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा एक्झाम्पल काय आहे, तर इथे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे आणि एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे काय, इट्स अ बिग टेबल. मग इट्स अ बिग टेबल, मग टेबल हे नाऊन आहे आणि त्या नाऊनविषयी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की तो टेबल कसा आहे, बिग आहे, ओके. म्हणजेच काय सांगितलेलं आहे इथं, तर टेबलची साईज सांगितलेली आहे, ओके. म्हणजे आपण म्हणू शकतो की इथे नाऊनची साईज दिलेली आहे आपल्याला. गीता इज ए क्लेवर स्टुडंट, म्हणजे जे स्टुडंट जे आहे हे नाऊन आहे आणि ते क्लेवर आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे इथं आपण काय केलेलं आहे, तर ओपिनियन आपलं देत आहे, बरोबर मित्रांनो. दुसरं बघा एक्झाम्पल काय, इट्स अ राऊंड टेबल. टेबल आहे तो कसा आहे, तर राऊंड आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजेच राऊंड म्हणजे काय आपण म्हणू शकतो, त्याचं सांगितलेलं आहे आपल्याला, शेप सांगितलेलं आहे, ओके. बघा दुसरं काय एक्झाम्पल आहे, इट्स अ ब्राऊन टेबल. म्हणजेच काय दिलेलं आहे इथं, आपल्याला कलर दिल सांगितलेलं आहे, ओके. तर बघा अशा पद्धतीने नामाविषयी, त्याचे साईज, त्याच्याविषयी ओपिनियन जे असतं, साईज, त्याचा शेप असतो, कलर असतो, ओरिजिन असतो, मटेरियल असतं, अशा पद्धतीने जी माहिती दिली जाते त्या शब्दांना काय म्हणतो आपण, विशेषण म्हणतो, ॲडजेक्टिव म्हणतो, ओके. आता या ॲडजेक्टिवचे प्रकार आहेत खूप सारे आणि ते प्रकार खूप महत्त्वाचे आहेत, कारण आपल्याला त्यावरूनच समजतं की ते कसे वापरायचे, ओके. आपण आता वन बाय वन ॲडजेक्टिवचे प्रकार बघू. तर बघा मित्रांनो, ॲडजेक्टिवचा पहिला प्रकार कुठला आहे, ॲडजेक्टिव ऑफ क्वालिटी, ओके. गुणवाचक विशेषण म्हणजेच काय, नामाचे गुण सांगणाऱ्या विशेषणाला आपण गुणवाचक विशेषण म्हणतो. हे जे गुणवाचक विशेषण असतात ते काय करतात, तर नामाविषयी नामाचे गुणधर्म सांगतात, ओके. जसं की बघा, बिग, स्मॉल, ब्रेव, काइंड, क्रुएल, क्लेवर, ओके. हे जे आहेत ते काय, त्याचे गुण सांगतात. बघा आता इथे तुम्ही एक्झाम्पल बघाल, तर श्याम इज अ क्लेवर स्टुडंट. मग हे क्लेवर जे आहे ते काय केलेलं आहे, त्याचं गुण सांगितलेलं आहे, ओके. तसंच आपण म्हणतो की दिस मॉल इज अ बिग, ओके. दिस मॉल इज बिग म्हणजे आपण काय करतो, तो मॉल जो आहे तो बिग आहे असं आपण सांगतो. हे सुद्धा आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. असं जे एक्झाम्पल असतात, गुणधर्म सांगितले जातात, त्यांना आपण, त्या शब्दांना काय म्हणतो, तर ॲडजेक्टिव ऑफ क्वालिटी, ओके. बघू पुढचा प्रकार. बघा मित्रांनो, पुढचा टाईप काय आहे, तर ॲडजेक्टिव ऑफ क्वांटिटी, ओके. परिमाणवाचक विशेषण म्हणजेच काय, नामाचे परिमाण सांगणाऱ्या विशेषणाला परिमाणवाचक विशेषण असे म्हणतात, ओके.
मग हे कसं असतं, हे आपण 1 2 3 असं नाही मोजू शकत, पण त्याची आपण मात्रा सांगू शकतो. ओके, म्हणजे बघा, आपण म्हणू शकतो की देर इज अ लिटल वॉटर इन द जार. ओके, म्हणजे असे जे लिटल किंवा मच, सम, नो, एनी, हे काय आहेत, ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आहेत. पण मित्रांनो, तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे की ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी वापरलं कुठं पाहिजे. मित्रांनो, नामाचे दोन प्रकार असतात, एक काउंटेबल नाऊन असतं आणि दुसरं असतं नॉन काउंटेबल नाऊन. ओके, मग काउंटेबल नाऊन म्हणजे काय आणि नॉन काउंटेबल नाऊन म्हणजे काय. काउंटेबल नाऊन म्हणजे काय, आपण मोजू शकतो 1 2 3 असं मोजू शकतो, पण नॉन काउंटेबल नाऊन आपण मोजू शकत नाही. ओके, आता पाणी आहे, पाणी आपण लिटरमध्ये मोजू शकतो ते वेगळं, पण असं आपण पाण्याचा एक थेंब दोन थेंब असं म्हणू शकतो का, नाही. म्हणजे पाणी काय झालं, हे नॉन काउंटेबल नाऊन झालं. ओके, म्हणजेच वॉटर. ओके, त्याच पद्धतीनं शुगर आहे. ओके, शुगर आपण मोजू शकतो का, 1 2 3 असं नाही मोजू शकत. ओके, म्हणजे हे ऑइल आहे. ओके, आणि तेच जर काउंटेबल म्हणाल तर तुम्ही पेन आहे. ओके, पेन आपण मोजू शकतो. बॉय आहे. ओके, हे आपण मोजू शकतो, म्हणून हे झाले काउंटेबल नाऊन. तर लक्षात ठेवा की ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी कशाला डिस्क्राईब करतं, तर नॉन काउंटेबल नाऊनला डिस्क्राईब करतं. ओके, म्हणूनच आपण लिटल, मच हे जे आहे आपण नॉन काउंटेबल नाऊनसाठी वापरतो. ओके, म्हणजेच देअर इज अ लिटल वॉटर आपण म्हटलेलं आहे इन द जार, म्हणजेच काय, लिटल वॉटर म्हणजेच ते लिटल जे आहे ते कशाला डिस्क्राईब करत आहे, नॉन काउंटेबल नाऊन जे की वॉटर आहे. ओके, तसंच आता तुम्ही म्हणाल की सम, मग आपण असं म्हणतो का, गिव मी सम वॉटर, येस आपण म्हणतो, पण गिव मी सम पेन पण म्हणतो आपण. म्हणजेच काय, हे जे सम आहे, परत नो आहे, एनी आहे, असे काही ठराविक असे ॲडजेक्टिव्ह आहेत की ते कॉमन आहेत. ओके, आपण पुढे जाऊन बघणार आहे की ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर्स, तर ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर्स आणि ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी या दोन्हीमध्ये काही असे कंबाईन ॲडजेक्टिव्ह आहेत की ते वापरले जातात. ओके, पण मेनली ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी जे आहे ते नॉन काउंटेबल नाऊनसाठी असतं. पण जर तुम्ही सम, गिव मी सम वॉटर म्हटलं, ओके, मी ते तुम्हाला लिहून दाखवतो, गिव मी सम वॉटर म्हटलं. ओके, मग बघा, तुम्ही इथं वॉटर म्हटलेला आहात, पण वॉटरच्या आधी सम आलेलं आहे, पण वॉटर काय आहे मित्रांनो, नॉन काउंटेबल नाऊन आहे. ओके, मग नॉन काउंटेबल नाऊनच्या आधी जो ॲडजेक्टिव्ह असतो तो काय असणार आहे, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ओके, पण हेच जर मी म्हटलं गिव मी सम पेन्स, तर तो काय असणार, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर असणार आहे, ते आपण पुढे बघू. तसंच दिस इज नॉट इनफ इन्फॉर्मेशन, आपण एक्झाम्पल घेतलं, म्हणजे हा जो इनफसुद्धा आहे तो कशासाठी आहे, ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलेला आहे. ओके, आपण आता बघू पुढचं टाईप, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आशा करतो तुम्हाला समजलं असेल, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी नॉन काउंटेबल नाऊन डिस्क्राईब करण्यासाठी वापरलं जातं, जसं की लिटल, मच आहे असं. आणि ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी जे आहेत, हे जे विशेषण आहे हे, ओके, ॲडजेक्टिव्ह आहे, हे कशाचं ॲन्सर असतं, जर तुम्ही हाऊ मचने क्वेश्चन केला, ओके, हाऊ मच वॉटर इन द जार असं विचारलं, तर त्याचं उत्तर काय येणार आहे, ते लिटल वॉटर इन द जार, म्हणजे ते उत्तर जे येणार आहे ते ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असणार आहे. अशा करतो तुम्हाला हे समजलं असेल, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. बघू आता ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. सेम तसंच ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर मी काय सांगितलेलं तुम्हाला, काउंटेबल नाऊनसाठी वापरलं जातं, जसं की बॉय आहे, ओके, बॉय, पेन, ॲपल, हे यासाठी काय वापरतो, हे काउंटेबल नाऊन आहेत, त्याच्यासाठी ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर वापरलं जातं. बघा, नामाची संख्या सांगणाऱ्या विशेषणाला संख्यावाचक किंवा ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणतात. जसं की बघा, फ्यू, मेनी, सेव्हरल, इथं बघा एक्झाम्पल घेतलेलं आहे, देअर आर फ्यू ॲपल्स. ओके, म्हणजे हे फ्यू जे आहे ते ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे. आणि या ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर जे आहे, हे कोणत्या क्वेश्चनचं ॲन्सर बनणार आहे, हाऊ मेनीने तुम्ही क्वेश्चन केला तर, हाऊ मेनी बॉयज इन द क्लास. ओके, मग त्याचं उत्तर काय तयार होणार आहे, तर ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ओके, तसंच आता तुम्ही, मी मागायचं सांगितलं की नो आपण वापरू शकतो, तर तुम्ही म्हणू शकता देर इज नो बॉय इन द क्लास, म्हणजेच काय होणार आहे, नो बॉय म्हणताय तुम्ही. ओके, बघा, नो बॉय इन द क्लास, मग नो म्हटल्यानंतर हे नो तर तुम्ही काउंटेबल नाऊनच्या आधी वापरले, म्हणजे हा नो काय असणार आहे, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असणार आहे की नंबर, तर नंबर असणार आहे, कारण जे पुढे नाऊन डिस्क्राईब करतोय ते काउंटेबल नाऊन आहे. ओके, आशा करतो तुम्हाला हे समजलं असेल. बघा, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर जे आहे
याचे टाइप पडतात, डेफिनाइट नंबर्स, इनडेफिनाइट नंबर्स, डिस्ट्रीब्युटिव नंबर्स. मग हे जे डेफिनाइट नंबर्स आहेत त्याच्यामध्ये पण ऑर्डिनल नंबर्स आणि कार्डिनल नंबर्स असतात. ओके, ऑर्डिनल नंबर म्हणजे काय, आपण जे फर्स्ट सेकंड थर्ड असं जे रँक देतो ते, आणि कार्डिनल नंबर म्हणजे काय, 1 2 3 हे म्हणतो ते. आणि इनडेफिनाइट नंबर्स कसे असतात की ऑल, मेनी, फ्यू, सेव्हरल, हे जे असतं ते इनडेफिनाइट असतं. डिस्ट्रीब्युटिव म्हणजे काय, ईच, इदर, निदर, एव्हरी, हे जे येतं ते डिस्ट्रीब्युटिव्ह नंबरमध्ये येतं. ओके, आशा करतो तुम्हाला समजलं असेल ॲडजेक्टिव ऑफ नंबर काय असतं ते. ओके, आणि फिक्स लक्षात ठेवा की ॲडजेक्टिव ऑफ नंबर यूज फॉर काउंटेबल नाउन अँड ॲडजेक्टिव ऑफ क्वांटिटी यूज फॉर नॉन काउंटेबल नाउन. ओके, आशा करतो तुम्हाला आता हे लक्षातच राहील. बघा पुढचा टाईप आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्स, म्हणजेच काय, दर्शक विशेषण. काय हे काय करतात, दर्शक विशेषण जे असतात तुमचे नाम किंवा सर्वनाम जे असतात, ओके, नाउन किंवा प्रोनाउन जे असतात त्यांना पॉइंट करत असतात. ओके, म्हणजेच कोणकोणते, एक्झाम्पल दिस, दॅट, दिस, दोज, सच, हे जे आहेत ते काय करतात, तुमच्या नामाला किंवा प्रोनाउनला पॉइंट करत असतात. आता इथे बघा, धिस हाऊस इज माइंड. ओके, मग धिस हाऊस म्हणजे हे काय करत आहे, हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे की जे हाऊसला, हाऊस जे नाऊन आहे, नाम आहे त्याला पॉइंट करत आहे. सेम दॅट मँगो इज गुड, म्हणजे ते मँगो हे नाऊन आहे त्याला पॉइंट करत आहे, त्याला दाखवत आहे, त्याला दर्शवत आहे. दोज ॲपल्स आर स्वीट, सेम ॲपल्स नाऊन आहे त्याला हे दोज जे आहे ते पॉइंट करत आहे, दर्शवत आहे. दीज बुक्स आर कॉस्टली, तसंच हे बुक्स आहेत नाऊन आहे त्याला हे दीज पॉइंट आउट. आता तुम्ही म्हणाल की दीज, दॅट, दीज, दोज, हे तर ना सर्वनामसुद्धा आहेत. ओके, पण ते काय आहेत, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. मग आता याच्यामध्ये डिफरन्स काय, आता या सेंटेन्समध्ये तुम्ही आयडेंटिफाय कसं करणार की हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहेत की डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत, ते सुद्धा आपण आता बघू, म्हणजे तुमचे तुम्हाला आयडिया होऊन जाईल की ते कसे वापरले जातात. बघा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन एका बाजूला दिलेत आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह दिलेत. दिस इज माय बुक, दिस बुक इज माइन, दिस इज युअर बुक, दॅट बुक इज युअर, हे सेंटेन्स बघून तुम्हाला काय आयडेंटिफाय होते. ओके, तुम्ही काय गेस करू शकताय की डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय. बघा, दिस इज माय बुक, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन नंतर काय आलेलं आहे, वर्ब आलेलं आहे. दॅट इज युअर बुक म्हणजे काय, तुम्ही डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन नंतर वर्ब वापरता. तर दिस बुक इज माइंड म्हणजे तुम्ही डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन नंतर नाउन घेता. ओके, हा मेन डिफरन्स आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहेत ते नाउनला डिस्क्राईब करतात किंवा प्रोनाउनला डिस्क्राईब करतात, म्हणजे इथंच काय आहे, दिस जे आहे ते बुक या नाउनला डिस्क्राईब करत आहेत. सेम तसंच दॅट बुक इज युअर्स म्हणजे काय करत आहे, दॅट जे आहे ते बुकला दर्शवत आहे, रिप्रेझेंट करत आहे. म्हणून आपण म्हणतो की दॅट बुक मधील दॅट जे आहे ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. आशा करतो तुम्हाला समजलं असेल, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनमध्ये प्रोनाउन नंतर वर्ब येतो तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह नंतर नाउन येतं. ओके, बघू पुढचा टाईप. तर पुढचा टाईप आहे इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, सेम आहे बघा प्रश्नार्थक विशेषण, आपण आधी जसं बघितलं त्याच पण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह प्रमाणेच आहे. व्हॉट, विच, हुज चा वापर नामाबरोबर प्रश्न विचारण्यासाठी केल्यास ती इंटरोगेटिव्ह विशेषणे असतात. बघा, हुज, व्हॉट, विच, आता बघा एक्झाम्पलमध्ये बघा, हुज बॅट इज दिस. ओके, बॅट नाऊन आहे आणि त्याच्याबरोबर प्रश्न विचारण्यासाठी, म्हणजे ती बॅटविषयी आपण माहिती अजून जाणून घेत आहोत, म्हणून हे हुज जे आहे ते इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. व्हॉट टाईम इट इज, विच बुक आर यू रिडिंग, ओके, बुक नाऊन आहे त्याच्याबरोबर आपण विच वापरलेला आहे, म्हणून हे काय, इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. सेम डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह प्रमाणेच आहे. आता सेम जसं इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे तसेच इंटरोगेटिव्ह प्रोनाऊनसुद्धा आहेत, आपण त्यांच्यामधला पण डिफरन्स बघू. बघा, इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन आणि इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, व्हॉट इज युअर नेम अँड व्हॉट टाईम इट इज, विच इज युअर हाऊस अँड विच हाऊस इज युअर्स, म्हणजे इथे बघा, व्हॉट इज युअर नेम म्हटलेलं आहे, क्रियापद आहे ते इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन नंतर आहे. व्हॉट टाईम काय आहे, तर व्हॉट नंतर नाऊन आलेलं आहे. विच हाऊस विचारले, हाऊस म्हणजे हाऊसच्या पूर्वी काय आहे, तर ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, आणि इथे क्रियापद आहे आणि त्याच्या आधी प्रोनाऊन आहे, हाच डिफरन्स आहे. सेम डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन जसं बघितलेलं तसंच इंटरोगेटिव्हला सुद्धा आहे. बघू पुढचा टाईप. बघा पुढचा टाईप आहे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह काय करतात, तो व्यक्ती किंवा वस्तूंचा अधिकार दाखवण्यासाठी वापरले जातात.
ओके, यालाच पजेसिव ऍडजेक्टिव्ह असे म्हणतात. बघा, माय, हीज, युअर, देअर, आवर, इट्स, हे जे आहेत ते काय पजेसिव ऍडजेक्टिव्ह आहेत. माय शर्ट इज ब्लॅक, म्हणजे इथे माय जे आहे ते काय पजेसिव ऍडजेक्टिव्ह आहे, कारण त्याच्यानंतर बघा शर्ट आलेलं आहे, नाऊन आलेलं आहे. अवर स्कूल इज फेमस, इथे अवर जे आहे ते पजेसिव ऍडजेक्टिव्ह आहे. हिज डॉटर इज व्हेरी क्यूट, डॉटर इज व्हेरी क्यूट, म्हणजे हिज जे आहे ते काय आहे पजेसिव ऍडजेक्टिव्ह आहे. ओके, आता आपण बघू की ऍडजेक्टिव्ह वापरताना काही काही कॉमन मिस्टेक जे होतात एक्झाममध्ये, जे क्वेश्चन्स विचारले जातात आणि ते कसे विचारले जातात आणि तुम्ही मिस्टेक कुठे होते आपल्याकडून. ओके, चला तर आता ते बघू आपण. मित्रांनो, ऍडजेक्टिव्ह जे असतात ते नाऊनपासून बनतात, वर्बपासून बनतात. ओके, मग जे ई डी आय एन जी क्रियापदाला ई डी किंवा आय एन जी लागून जे ऍडजेक्टिव्ह बनतात ते वापरताना त्यांचा अर्थ वेगवेगळा होतो. सेम क्रियापदाला ई डी लागल्यानंतर त्याचा अर्थ वेगळा होतो आणि आय एन जी लागल्यानंतर त्याचा अर्थ वेगळा होतो. मग असे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये बघायला मिळतात. क्रियापद देतात, त्याला ई डी आणि आय एन जी असे दोन प्रत्यय लागलेले शब्द देतात आणि ते तुम्हाला ॲप्रॉप्रिएट ठिकाणी पुट करायचे असतात. बघा इथे फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, द स्टोरी वॉज डॅश डॅश अँड द चिल्ड्रन वर डॅश डॅश टू हिअर इट, माय मदर अँड आय वेंट टू सी अ मूवी, द मूवी वॉज डॅश डॅश सो वी वर डॅश डॅश, आणि बोर्ड आणि बोरिंग दिलेलं आहे. आणि तुम्हाला या शब्दांपैकी कोणता शब्द कुठे येईल, फर्स्ट प्लेसवर कोणता येईल आणि सेकंड प्लेसवर कोणता येईल हे सांगायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, तुम्ही सोडवून बघा याचं उत्तर तुम्हाला काय वाटतंय. आपण याचं एक्सप्लेनेशन बघू आता. बघा मित्रांनो, इथे तुम्हाला आय एन जी आणि ई डी प्रत्यय लागलेले काही वर्ब दिलेले आहेत ज्यांना ई डी आणि आय एन जी लागलेलं आहे. कन्फ्युझिंग, बोरिंग, सरप्राइझिंग, टायरिंग, एनकरेजिंग, हे कशापासून झालं आहे, कन्फ्युझिंग झालेलं आहे कन्फ्यूजपासून, बोरिंग झालेलं आहे बोर या वर्बपासून, सरप्राइझिंग सरप्राईज या वर्बपासून झालेलं आहे. ओके, आणि बघा तुम्ही याचं अर्थ वाचा मराठी, गोंधळ उत्पन्न करणारा आणि कन्फ्यूज म्हणजे गोंधळलेला, बोरिंग म्हणजे कंटाळवाणा आणि बोर्ड म्हणजे कंटाळलेला, तसंच टायरिंग बघाल तर थकवा आणणारा आणि टायर्ड म्हणजे थकलेला. मग याचं जर तुम्ही एक बारीक ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला कळून जाईल की आय एन जी प्रत्यय लागलेले जे असतात ते काय असतात, कॉज असतो. ओके, बघा याच्यामुळे काहीतरी घडत आहे. ओके, मग आता तुम्ही मूवीचं एक्झाम्पल घ्या, तर मूवी कशी होती त्याच्यावर आपली प्रतिक्रिया त्याच्यावरून ठरणार आहे. ओके, मूवी जर कन्फ्युजिंग असेल तर आपण कन्फ्यूज होणार आहोत, बरोबर. तसंच म्हणजे आय एन जी प्रत्यय लागलेले जे ऍब्जेक्टिव्ह असतात व ज्या वर्बला आय एन जी प्रत्यय लागतो ते काय असतात, कॉज असतो, ते रिझन असतं, त्याच्यामुळे काहीतरी घडत असतं, त्याच्यामुळे आपण कन्फ्यूज होतो, बरोबर. म्हणजे हेच काय ई डी जे असतं ते रिझल्ट असतं, लक्षात ठेवा ई डी प्रत्यय लागलेले वर्ब काय असतात, रिझल्ट असतात. ओके, म्हणजे इथे बघा दिलेलं आहे आय एन जीचा सर्वसाधारण अर्थ काय, उत्पन्न करणारा किंवा आणणारा, आणि ईडीचा काय, लेला. आपण आता ते एक्झाम्पल बघू आपण घेतलेले, म्हणजे तुम्हाला कळेल. बघा काय होतं इथे, द स्टोरी वॉज कशी असणार आहे, स्टोरी स्टोरी असणार आहे एक्सायटिंग, त्यामुळे आपण एक्सायटेड होणार आहोत, बरोबर. का स्टोरी एक्सायटेड असेल, स्टोरी एक्सायटेड मग कोणापासून एक्सायटेड झाली, बरोबर ना, काहीतरी रिझन असेल तरच ते एक्सायटेड होईल. म्हणून स्टोरी एक्सायटिंग असणार आहे, म्हणजे इथं आय एन जी प्रत्यय लागणार आहे, आणि स्टोरी एक्सायटिंग होती त्यामुळे चिल्ड्रन काय झाले, एक्सायटेड झाले. ओके, आशा करतो तुमचं बरोबर आलं असेल, नसेल तर आता हे समजलं असेल तुम्हाला. बघा दुसरं काय होतं, माय मदर अँड आय वेंट टू सी अ मूवी, द मूवी वॉज डॅश डॅश सो वी वर डॅश डॅश, मूवी कशी असणार आहे, मूवी बोरिंग असणार आहे त्यामुळं आम्ही सुद्धा बोर झालो. ओके, आणि ते येणार आहे बोर्ड. ओके, आशा करतो तुम्हाला आता आय एन जी आणि ई डी असं जर एक्झाम्पल आलं तर तुम्ही ते सोडवू शकाल. एक्झाममध्ये तुम्हाला ॲज इट इज असं एक्झाम्पल बघायला मिळू शकतं. त्यामुळं ई डी आणि आय एन जी क्रियापदाला लागल्यानंतर कसे ॲडजेक्टिव्ह वापरायचं, त्याचा अर्थ कसा होतो, आशा करतो तुम्हाला समजलं असेल. आता आपण शिकलो की ॲडजेक्टिव्ह काय असतात, ॲडजेक्टिव्हचे प्रकार कसे आहेत, ई डी आय एन जी शिकलो, पण एखादा सेंटेन्स दिलं तर त्यामधील ॲडजेक्टिव्ह कुठे आहे हे कसं शोधायचं. ओके, तर ते शोधायचं म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे नाऊनच्या आधी जो शब्द येतो तो ऍब्जेक्टिव्ह असतो, कारण तो नाऊनला डिस्क्राईब करत असतो, मॉडिफाय करत असतो, क्लॅरिफाय करत असतो, म्हणजे नाऊनविषयी तो अधिक माहिती देत असतो. आणखीन काय, बिटवीन आर्टिकल अँड नाऊन, म्हणजे ए अँड द हे आर्टिकल आहे, त्याच्या आणि नाऊनच्या मध्ये जो शब्द येतो तो सुद्धा ऍब्जेक्टिव्ह असतो. पजेसिव्ह ऍब्जेक्टिव्ह असतात, माय, हिज, हर,
आणि नाउन यांच्यामध्ये जो असतो तो सुद्धा ऍडजेक्टिव्ह असतो. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असतात दिस दॅट दिस दोज आणि नाउन यांच्यामध्ये जो असतो ते सुद्धा असतात. अमाऊंट आणि नाउनच्या मध्ये जे असतात ते सुद्धा ऍडजेक्टिव्ह असतात. आपण बघू आता एक एक्झाम्पल बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा इथे एक्झाम्पलमध्ये दोज स्टाईलिश ग्लासेस, इथे नाउन काय ग्लासेस आहे, दोज तुम्हाला दिलेला आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, त्याच्यामध्ये स्टाईलिश आहे म्हणजे स्टाईलिश काय झाला तुमचा ऍडजेक्टिव्ह झाला. ओके, आशा करतो तुम्हाला हे समजलं असेल. दोज स्टाईलिश ग्लासेस लुक गुड ऑन मी. बघा द ग्रासी फील्ड, आर्टिकल आहे, फील्ड आहे आणि ग्रासी आहे, म्हणजेच काय आर्टिकल आणि नाउनच्या मध्ये काय ग्रासी, ग्रासी म्हणजे काय असणार आहे तुमचं ऍडजेक्टिव्ह असणार आहे. दीज आर माय ओल्ड ट्रॉफीज. ओके, माय आहे तुमचं पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, इथे ट्रॉफीज नाउन आहे आणि ओल्ड हे त्याच्याविषयी काहीतरी माहिती देते, म्हणजेच माय पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि नाउन यांच्यामध्ये आलेलं आहे, म्हणून हे काय आहे तर तुमचं ऍडजेक्टिव्ह आहे. मग असं झालं का की फक्त नाउनच्या आधी येणारे आणि जे आता सांगितले यांच्या बिटवीन येणारे हेच फक्त ऍडजेक्टिव्ह असतात, क्रियापदानंतर येऊ शकत नाही का? तर मित्रांनो, क्रियापदानंतर सुद्धा ऍडजेक्टिव्ह येतात. मग तुम्ही म्हणाल ते क्रियाविशेषण असतील, ओके, म्हणजे काय ॲडवर्ब असतील, तर ॲडवर्बसुद्धा क्रियापदानंतर येतात, पण काही काही जे असतात ते क्रियापदांनंतर येणारे सुद्धा ऍडजेक्टिव्ह असतात. ओके, आता समजा मी म्हटलं की हिज फूड लुक्स अमेझिंग. ओके, जसं मी म्हटलं की हिज फूड लुक अमेझिंग, हिज फूड लुक्स अमेझिंग. ओके, मग इथे जर तुम्ही बघाल तर लुक्स तर हे काय आहे क्रियापद आहे, त्याच्यानंतर अमेझिंग आलेलं आहे, पण हे डिस्क्राईब करते फूडला डिस्क्राईब करते. ओके, म्हणून हे काय आहे तर ऍडजेक्टिव्ह आहे अमेझिंग. ओके, त्याच पद्धतीने जर तुम्ही म्हणाल हिज फूड स्मेल्स अमेझिंग, स्मेल काय आहे क्रियापद आहे, पण त्याच्यानंतर सुद्धा काय येतं आहे तुमचं क्रियापद, क्रियापदानंतर काय येतं आहे ऍडजेक्टिव्ह येत आहे स्मेल्स अमेझिंग. ओके, आशा करतो तुम्हाला समजलं असेल की हे कसं आहे ते. मित्रांनो, ज्या वेळेला आपला ॲडवर्ब टॉपिक कव्हर होईल त्यावेळेला आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत, ज्यावेळेला ॲडवर्ब आपला कव्हर होईल त्यावेळेला आपण ॲडवर्ब आणि ॲडजेक्टिव्ह ओके यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे आपण डिटेलमध्ये कवर करू. ओके, पण सध्या आता आपण एवढंच बघू की फक्त कसं कसं ॲडजेक्टिव्ह क्रियापदानंतर येतात, ॲडजेक्टिव्हची पोझिशन कुठे असते हे आपण बघितलेलं आहे. बघू आता पुढचं आणखीन एक महत्त्वाचा असा टॉपिक की जिथे खूप चुका होतात, युझिंग ॲडजेक्टिव्ह डिग्री. ॲडजेक्टिव्हचे तीन प्रकार पडतात, ओके, तीन रूपं असतात त्याची. एक असतं पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. मित्रांनो, ज्यावेळेला आपण डिग्री टॉपिक कव्हर करू त्यावेळेला हे एकदम डिटेलमध्ये बघू, फक्त आता आपण ॲडजेक्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह बघत आहोत. ओके, तर बघा पॉझिटिव्ह डिग्रीच्या वेळेला कसं असतं, ते कसं असतं ॲज प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस ॲज असतं. ओके, आणि हे जे कंपॅरेटिव्ह डिग्री असतं ज्यावेळेला आपण कंपॅरिझन करत असतो त्यावेळेला कसं असतं मित्रांनो, तर इथे असणार आहे मोर ऑर लेस प्लस ॲडजेक्टिव्ह. ओके, आणि प्लस असणार आहे दॅन. ओके, आणि हेच ज्यावेळेला सुपरलेटिव्ह डिग्री असेल, सुपरलेटिव्ह डिग्रीला काय असणार आहे मोस्ट लिस्ट, मोस्ट किंवा लिस्ट प्लस ॲडजेक्टिव्ह असणार आहे. ओके, आता याच्यावरती आपण क्वेश्चन्स बघू, म्हणजे क्वेश्चन्सवरून तुम्हाला समजेल की ॲडजेक्टिव्ह वापरताना आपण चुका कुठे करतो ते. ओके, तर बघा इथे तुमच्यापुढे क्वेश्चन्स आहेत, करेक्ट द एरर इन द बिलो सेंटेन्स, म्हणजे खालील वाक्यांमध्ये एरर्स आहेत आणि ते तुम्हाला करेक्ट करायचे आहेत. हिंट देतो मित्रांनो की हे पूर्ण जे आहेत ते डिग्रीवरचे क्वेश्चन्स आहेत आणि ॲडजेक्टिव्ह वापरावे आहेत. व्हिडिओ पॉज करा, तुम्ही सोडवा आणि बघा तुमचे किती बरोबर येतात. ओके, आपण आता एक्सप्लेनेशन बघू याचं. फर्स्ट सेंटेन्स काय बघा, राम इज मोर टॉलर दॅन श्याम. ओके, मोर टॉलर. तर मित्रांनो, रूल नंबर वन, ज्या वेळेला ॲडजेक्टिव्हच्या रूपाला ई आर लागलेलं असतं, ओके, आणि ते कंपॅरेटिव्हमध्ये असणार आहे बरोबर, किंवा ई आर प्लस दॅन असतं, मग त्यावेळेला तुम्ही मोर वापरायचं नाही, मोर किंवा लेस हे वापरायचं नसतं. म्हणजे ज्या वेळेला ॲडजेक्टिव्हच्या रूपाला ई आर लागलेलं असतं त्यावेळेला
मोर वापरायचं, मोर लेस वापरायचं नसतं. कारण बघा मित्रांनो, टॉलरचा अर्थ काय, टॉलरचा अर्थ काय, मोर टॉल. ओके, आणि इथं जर तुम्ही मोर टॉलर वापरले म्हणजे याचा अर्थ काय झाला, मोर मोर टॉल, असं काही होतच नाही मोर मोर टॉल. ओके, असं काही होतच नसतं. त्यामुळे याचा उत्तर काय असणार आहे, उत्तर असणार आहे मोर हे चुकीच्या जागी आहे, मोर नाही पाहिजे होतं, राम इज टॉलर दॅन श्याम, हे याचं उत्तर असणार. बघू आता पुढचं, मुकेश अंबानी इज द मोस्ट रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड. सेम मित्रांनो, ज्या वेळेला ॲडजेक्टिवच्या रूपाला ई एस टी लागलेलं असतं त्यावेळेला मोस्ट किंवा लिस्ट त्याच्या त्याला प्रिफिक्स नसतं. ओके, म्हणजे त्याचं उत्तर काय असणार आहे, मुकेश अंबानी इज द रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड, मोस्ट कट करावं लागेल. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण सुपरलेटिव्ह फॉर्म वापरतो ॲडजेक्टिवचा त्यावेळेला त्याच्या पुढे द हे असतं. ओके, प्रिफिक्स द असतं, हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. कारण हे कारण अशाच पद्धतीचे तुम्हाला सेंटेन्स दिले जातात आणि त्याच्यामध्ये द नसतं. आणखीन एक लक्षात ठेवा की द फिक्सच असणार का, तर द ज्यावेळेला आपण षष्ठी विभक्ती वापरतो त्यावेळेला द नसतं. आपण समजा आता एक्झाम्पल घ्या तुम्ही, इथे एक्झाम्पलवरून कळेल. समजा मी इथे म्हणलं दिस इज हिज बिगेस्ट हाऊस. ओके, आपण म्हणलं मुकेश अंबानीचं हे सर्वात मोठं घर आहे, मग आपण काय म्हणते, हिज बिगेस्ट हाऊस, हिज द बिगेस्ट नसतं, हिज काय आहे, षष्टी आहे, मग षष्टीनंतर द लागत नाही. हे एक तुम्ही लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. नाही तुम्ही म्हणा बिगेस्ट आहे आणि ते द नाही आहे, म्हणजे चुकीचं आहे. तर हे बरोबर येतं, षष्टी विभक्तीनंतर विशेषणाच्या आधी द वापरत नाहीत. बघू तिसरं एक्झाम्पल, लर्निंग मराठी इज लेस एझियर दॅन इंग्लिश. आता हे तुम्ही बघताक्षणी सोडवू शकत असाल, ई आर लागलेला आहे, इथे लेस वापरलेला आहे, म्हणजे लेस चुकीचं आहे. मग तुम्ही लर्निंग इंग्लिश इज एझियर दॅन लर्निंग इंग्लिश सॉरी लर्निंग मराठी इज एझियर दॅन लर्निंग इंग्लिश म्हणाल का, तर वाक्याचा अर्थ बदलणार, कारण लेस एझियर म्हटलेलं आहे. म्हणजेच तुम्ही इथं काय म्हणू शकता की लर्निंग मराठी इज मोर डिफिकल्ट. बरोबर, असे याचं उत्तर येणार आहे. आशा करतो तुम्हाला हे समजलं असेल. बघा वाक्याचा अर्थसुद्धा नाही बदलला पाहिजे आणि आपल्याला काय पाहिजे ते आपण शोधलं पाहिजे. ई आर असेल तर त्याच्या आधी मोरलेस लागणार नाही, त्यानंतर दॅन पाहिजे. ओके, बघा चौथं, दिस इज द ब्युटिफुलेस्ट गार्डन आय हॅव एवर सीन, ब्युटिफुलेस्ट. ओके मित्रांनो, आता इथे ई एस टी कोणकोणत्या ॲडजेक्टिवला सफिक्स असतं हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती मी टॉपिक घेईनच ज्यावेळेला आपण डिग्री करू ते. फक्त एक हिंट देतो की शब्दावय असतात. आता इथे बघा ब्युटिफुल, ओके हे ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडजेक्टिवचा मूळ फॉर्म काय, ब्युटिफुल. मग याच्यामध्ये ब्युटी आणि फुल म्हणजे त्याचे शब्दावय दोन आहेत, ब्युटी आणि फुल. मग ज्यावेळेला दोन त्याचे शब्दावय असतात त्यावेळेला त्याला ई एस टी लागत नाही, तर त्याच्या आधी मोर किंवा मोस्ट असतं. म्हणजे इथं आता बघा द आहे आणि इथे सुपरलेटिव्ह वापरायचं आहे, तर इथे काय होणार, दिस इज द मोस्ट ब्युटिफुल गार्डन इन आय हॅव एवर सीन. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. आत्ता टेन्शन घेऊ नका की तुम्हाला कोणकोणत्या याला मोर लेस असं वापरायचं आहे, ई एस टी कशाला वापरायचं आहे, तर ते शब्दावयावरती असतं. तसे तुम्हाला ते त्याचे शब्दावय फाईंड करावे लागतात. ब्युटिफुल आहे तर ब्युटी आणि फुल दोन शब्दावय होतात, तर त्याला ते लागत नाही असं असतं. बघू पुढे, पुढे एक मोस्ट इम्पॉर्टंट आता आहे, ऑर्डर ऑफ ॲडजेक्टिव्ह. ओके, आता बघा ॲडजेक्टिव्ह म्हणजे आपल्याला माहिती आहे की नाऊनला डिस्क्राईब करण्यासाठी किंवा प्रोनाऊनला डिस्क्राईब करण्यासाठीचा वर्ड आहे. पण आता ते नाऊन किंवा प्रोनाऊनला डिस्क्राईब करण्यासाठी मोर दॅन वन ॲडजेक्टिव्ह असतील. समजा आता एखादा टेबल आहे आणि तो राऊंड आहे, तो फ्रेंचवरून आणलेला आहे. ओके, तो कॉफी टेबल आहे, त्याचा कलर काय आहे, ओरिजिन काय आहे, तो ब्युटिफुल आहे का, हे असे बरेच जर नाऊन्स असतील मग ॲडजेक्टिव्ह असतील तर ते आपण कसे वापरले पाहिजे, त्यांचा सिक्वेन्स काय असला पाहिजे, हे आपण आता बघणार आहोत. बघा आता माझ्याकडे एक टेबल आहे की जो फ्रेंचवरून आणलेला आहे, ब्ल्यू आहे, बिग आहे, ओल्ड आहे, तो ब्युटिफुल आहे, सर्क्युलर आहे, तो लाकडाचा आहे आणि तो कॉफी टेबल आहे. मग तो त्याचं ॲक्च्युअल काय उत्तर आहे ना आणि ते कसं लिहिलं पाहिजे. मग व्हिडिओ पॉज करा, तुम्ही आधी बघा तुम्हाला काय ॲक्युरेट वाटतं आहे आणि त्या पद्धतीने लिहायचं आहे. आणि आता आपण बघूयाचं एक्सप्लेनेशन
की ॲक्च्युली आलं काय पाहिजे. बघा, डिटर्मिनन्स असतात, माय, युअर, दिस, दॅट, नंबर्स असतात, आर्टिकल्स असतात, हे पहिला आले पाहिजेत. ओके, दुसरं आले पाहिजे ऑब्झर्वेशन किंवा ओपिनियन, म्हणजे तो ब्युटिफुल आहे, एक्सपेन्सिव्ह आहे, गॉर्जियस आहे, तो ब्रोकन आहे, डिलिशियस आहे, ओके, अगली आहे, हे जे आहेत ते ऑब्झर्वेशन आहेत. त्याची साईज येईल त्यानंतर, त्यानंतर शेप सांगितलं पाहिजे, एज सांगितलं पाहिजे, कलर, त्यानंतर ओरिजिन आणि मटेरियल, आणि त्यानंतर असणार त्याचा पर्पज. ओके, जसं इथे सांगितलेलं आहे तो कॉफीचा आहे, म्हणजे कॉफी टेबल आहे तो, आणि जो पर्पज जो असतो तो नाऊन सोबतच असतो. ओके, म्हणजेच याचं उत्तर काय येणार होतं मित्रांनो, तर आता बघा, तुम्हाला एकदम एवढे विचारणार नाहीत, पण दोन तीन किंवा चार विचारतील आणि त्याचा सिक्वेन्स विचारतील, त्यामुळे तुम्हाला हे माहीत पाहिजे. तर लक्षात ठेवायला एक ट्रिक आहे, बघा याचं इनिशियल घ्या तुम्ही सर्वांचे. ओके, इनिशियल घेतलं तर बघा, डिटर्मिनंटचं डी, ऑब्झर्वेशन ओपिनियनचं ओ, साईजचं एस, शेपचं परत एस, एचचं ए, ओके, डॉस ए, डॉट सी फॉर कलर, ओ फॉर ओरिजिन, एम फॉर मटेरियल, म्हणजे डॉट कॉम. ओके, हा जो तुम्ही शॉर्टकट लक्षात ठेवला तर तुम्हाला याचा सिक्वेन्स लक्षात राहून जाईल. मग आता इथे बघा काय येईल, माय, तुम्हाला पहिल्यांदा काय डिटर्मिनन्स आहे का, तर आहे. मग त्यानंतर ओपिनियन किंवा ऑब्झर्वेशन, म्हणजे येणार ब्युटिफुल येणार. ओके, आणि त्यानंतर काय येणार आहे, साईज येणार आहे, तर साईज याची आहे बिग. ओके, त्यानंतर काय आहे, शेप, शेप काय आहे, सर्क्युलर, म्हणजे इथे येणार सर्क्युलर. त्याची एज, एज काय आहे, तर तो ओल्ड आहे. ओके, कलर, कलर आहे ब्ल्यू, तर इथे येणार ब्ल्यू. ओरिजिन कुठला येतो, तर फ्रेंच आहे, म्हणजे इथे येणार फ्रेंच. मटेरियल कोणतं आहे, तर उडन आहे. ओके, आणि तो कशाचा टेबल आहे, तर कॉफी टेबल आहे. आशा करतो तुम्हाला हे समजलं असेल. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच पाहिलेलं आहे आपण, आणि हे मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्ही परत एकदा रिवाइज करून व्यवस्थित नोट्स याचे बनवा, कसे वापरायचे. याच्यानंतर आपण ॲडजेक्टिव्स काही आहेत की जे कन्फ्युजिंग आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर करणार आहोत. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करता. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.